झी 24 तास एक पाऊल पुढे। चंद्रावर जाण्यासाठी बडी राष्ट्रच नव्हे तर छोटी राष्ट्रही उत्सुक असतात, पण अब्जावधी खर्चाचा आकडा पाहताच साऱ्यांची ती केवळ धोरण राहतात। पण आता मात्र चीननं सर्वांवर कडी करत चंद्रावर अंतराळयान आणि मानव पाठवण्याची तयारी सुरू केली आहे। पण चीनची ही मोहीम भविष्यात अतिशय घातक ठरू शकते। 21 जुलै 1969 याच तारखेला मानवानं चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं। चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारा नील आर्मस्ट्रॉंग हा पहिला अंतराळवीर ठरला। त्यानंतर मात्र नासाबरोबर जगातल्या अनेक बड्या राष्ट्रांनी चंद्र मोहिमेवर मानव पाठवण्यासाठी अंतराळ मोहिमेची आखणी केली, पण अब्जावधी रुपये खर्ची घातले नाहीत। आणि म्हणूनच चीनच्या या अंतरिक्ष मोहिमेनं चंद्रावर मानव पाठवून चीनला नेमकं काय साध्य करायचंय हा सवाल विचारला जातोय। जाणकारांच्या म्हणण्यानुसार चंद्रावर मानव पाठवण्याची चीननं तयारी चालवली आहे, आणि ही तयारी म्हणजे मानवी सृष्टीला जेवढा फायदा आहे तेवढाच तोटाही। जो ह्युमन स्पेस मिशन जहां अभी तक लिमिटेड टू एक्सप्लोरिंग अप टू द मून रहे हैं। या साऱ्यातून असाही प्रश्न जन्माला येतो की सैन्य बळकट करण्याबरोबरच चीनला अंतराळात सत्ता गाजवून नेमकं काय साध्य करायचंय। जाणकारांच्या म्हणण्यानुसार अंतराळात बनवण्यात येत असलेल्या चीनच्या स्पेस स्टेशनच्या माध्यमातून जगावर करडी नजर ठेवली जाणार आहे। चाइना का उपयोग स्पेस के लिए भी होगा, कम्युनिकेशन के लिए होगा, और मिलिट्री के लिए तो चाइना हमेशा ही बहुत अग्रसर रहा है, तो मिलिट्री एप्लीकेशन तो है ही है इसका। हमने देखा ऑलरेडी चाइना जो है वो मिसाइल टेक्नोलॉजी में हमसे भी काफी बहुत आगे है। चीनची अंतराळ नीती आणि चंद्र मोहिमेबद्दलच्या वाढत्या हालचाली पाहता तौलनिक अभ्यास आता सुरू झालाय। कारण पूर्व इतिहास पाहता चीननं ज्यावेळी आपल्या अंतराळ मोहिमेत यश संपादन केलंय त्या त्यावेळी चीनच्या सैन्यातल्या रणनीतीत झालेले विलक्षण बदल पाहायला मिळतात। 2003 चीनी अंतराळवीरांनी पहिल्यांदा अंतराळात प्रवेश केला। त्यानंतर 2007 चीननं सॅटेलाइट मिसाईल सोडत जगाला आपल्या वाढत्या ताकदीची चुणूक दाखवून दिली। त्यावेळी चीननं आपलं तंत्रज्ञान वापरत साऱ्या जगाचं संदेश वहन आपल्या ताब्यात घेऊ शकतो याची जाणीव जगाला करून दिली। आणि म्हणूनच चीनला अंतराळात आणि चंद्रावर कब्जा मिळवून नेमकं काय करायचंय या प्रश्नाचं गूढ आता वाढत चाललंय। चीनच्या अंतराळ मोहिमेवरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। अंतराळातील स्पेस स्टेशनवरून शेजारील राष्ट्राच्या हालचाली आणि गुप्त सैन्य ठिकाणाच्या कारवाया या साऱ्यांवर आता चीनची करडी नजर असणार आहे। कि चाइना वही कर रहा जो कि अमेरिका सोवियत उन्होंने 1968 में किया था, पर अब जिसको कहना कि कैचअप जल्दी कर लेंगे, इसका एक बड़ा एडवांटेज होगा। अब 32 या 42 साल नहीं इनको लगेंगे, ये कैचअप जल्दी कर लेंगे क्योंकि उनकी जानकारी काफी इनको मिल चुकी है। स्पेस रिसर्च संदर्भातील सर्व संस्था आणि विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार चीनचा अंतराळावर कब्जा मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झालेत। कारण या साऱ्या मागे दडलंय ते चीनची चंद्राच्या परमाणु साठ्यावर असलेली नजर। Z24 तास साठी ब्युरो रिपोर्ट। Z24 तास एक पाऊल पुढे।